हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म ऑफ डॉक्टर बापूजी साळुंखे इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजीज मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। आई एम सागर गडकर एंड आई एम गोइंग टू टीच यू द सब्जेक्ट एलिमेंट्स ऑफ मशीन डिज़ाइन। इन प्रीवियस सेशंस वी हैव ऑलरेडी स्टार्टेड विथ आवर फर्स्ट यूनिट फंडामेंटल्स ऑफ डिज़ाइन एंड इन दिस सेशन वी विल कंटिन्यू विद द सेम। Let's talk about the standards used in design. First, we see what is standardization. So, standardization is defined as the process of establishing the standards so as to minimize the varieties in the characteristics. So, the characteristics includes material characteristics, dimensions, shape of the component, method of testing, and method of marking, packing, storing of the product. A standard is a set of specifications for parts, materials, or processes intended to achieve uniformity, efficiency, and specified quality. So, generally, the purpose of a standard is to reduce the variety and limit the number of items to a reasonable level. A code is a set of specifications for the analysis, design, manufacture, testing, and erection of the product. So general purpose of the code is to achieve a specific degree of safety, efficiency, and quality. Types of standards in design. First, ISO standard, that is International Standards Organization. Second, BIS, Bureau of Indian Standards. SAE, Society of Automotive Engineers. ASME, American Society of Mechanical Engineers. ASM, American Society of Metals. And last is JIS, Japan International Standards. So these are some standards which are used while designing a component or member in machine design. Advantages of standardization. First, interchangeability of machine component is possible due to the standardization. So standard parts are easy to replace when worn out. काही मशीन कंपोनंट्स असे असतात की यूज केल्यानंतर ते वॉर्न आउट होतात आणि जर ते स्टँडर्ड्स कंपनीचे असतील तर ते आपण इजिली रिप्लेस करू शकतो. आणि अशा पार्ट्सचा जो सर्व्हिसिंगचा जो इश्यू असेल किंवा मेंटेनन्सचा जो इश्यू असेल त्याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक सर्व्हिस स्टेशनमध्ये जाण्याची गरज लागत नाही. कुठल्याही लोकल सर्व्हिस करणाऱ्या ठिकाणीसुद्धा तुम्ही त्यांचा मेंटेनन्स इझिली करू शकताय. सो दिस इज द फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ स्टँडर्डायझेशन. सेकंड, बेटर प्रोडक्ट क्वालिटी, रिलायबिलिटी अँड लॉंगर सर्व्हिस लाईफ. आता या केसमध्ये स्टँडर्डायझेशनमुळे तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होते, त्याची रिलायबिलिटी जी आहे ती वाढते आणि लाईफ सर्व्हिस स्पॅन जो असतो तोसुद्धा आपल्याला इम्प्रूव्ह झालेला दिसतो. फॉर एक्झाम्पल, आपण आता जनरली मार्केटमध्ये बघितलं तर आपल्याला जर बेअरिंग हवे असेल तर आपण मोस्टली प्रेफरन्स हा एस्केप बेअरिंगला देतो. जर आपल्याला बेल्ट्स घ्यायचं असेल तर आपण डनलॉपचा बेल्ट प्रेफर करतो आणि जर आपल्याला चेन्स अवेलेबल करायचे असतील तर आपण डायमंड चेन्स यूज करतो. आता या ज्या कंपनीज आहेत जसं की एसकेएफ असेल, डनलॉप असेल, डायमंड असेल, यांची क्वालिटी, रिलायबिलिटी आणि सर्व्हिस ही मेंटेन केलेली आहे. कुठेही गेला, सपोज की आपल्याला एखादा बेअरिंग खराब झाला असेल तर त्या बेअरिंगला रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला इझिली मार्केटमध्ये एसकेएफचं बेअरिंग अवेलेबल होतं. त्यामुळं स्टँडर्डायझेशनमुळं हा एक फायदा आहे की आपल्याला कुठल्याही प्रोडक्टची क्वालिटी जी आहे ती इम्प्रूव्ह होते, रिलायबिलिटी वाढते आणि सर्व्हिस लाईफ ही चांगली असते. नेक्स्ट, मास प्रोडक्शन ऑफ कंपोनंट्स विथ लो ओव्हरऑल कॉस्ट. आता जनरली या केसमध्ये जर तुमचे टाईप्स, एखाद्या कंपोनंटचे टाईप्स कमी असतील आणि डायमेन्शन्स आयडेंटिकल असतील तर असे कंपोनंट आपण कमीत कमी टाईममध्ये मास प्रोडक्शनमध्ये मॅन्युफॅक्चर करू शकतो.
आणि हे जे आहे हे फक्त स्टँडर्डायझेशनमुळं पॉसिबल होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल जर बेरिंग असेल, आताच आपण बेरिंगबद्दल बोललो, तर एस्केप बेरिंग जे आहे ह्यांच्याकडं लार्ज व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीमध्ये जी काही लार्ज व्हरायटी ऑफ बेरिंग रिक्वायरमेंट आहे ती एस्केपकडून मॅन्युफॅक्चर केली जाते. सो दिस इज द अगेन ए यूजफुल फॅक्टर फॉर ड्यू टू द स्टँडर्डायझेशन. नेक्स्ट, लेस टाईम अँड एफर्ट रिक्वायर टू डिझाईन ए न्यू मशीन. आता जनरली काही स्टँडर्ड पार्ट्स असतील, फॉर एक्झाम्पल एखादं कपलिंग असेल, एखादा कॉक असेल, एखादा पंप असेल किंवा प्रेशर वेसल असेल, तर असे जे कंपोनंट्स आहेत हे डिझाईन करण्यासाठी जो काही टाईम लागतो, न्यू डिझाईन करण्यासाठी जो काही टाईम लागतो किंवा एफर्ट लागतो हा कमी होतो. का कमी होतो? कारण यांच्याशी रिलेटेड जो काही डेटा आहे, डिझाईन डेटा आहे, तो तुम्हाला कुठल्याही डिझाईनच्या मॅन्युफॅक्चरिंग कॅटलॉगमध्ये अवेलेबल होतो. त्यामुळं असे कंपोनंट्स आपल्याला जर रिडिझाईन करायचे असतील, न्यूली डिझाईन करायचे असतील, तर त्याच्यासाठी लागणारे जे काही स्टँडर्डायझेशनमुळे त्याच्यामुळे लागणारा जो टाईम आहे, एफर्ट आहे, हा मिनिमाइज केला जातो. ह्याच्या उलट बरोबर जर एखादा स्क्रू असेल, बोल्ट असेल, नट असेल किंवा बेअरिंग असेल, ह्याच्यासाठी व्हरायटी ऑफ रिक्वायरमेंट असते. सो असे जर आपल्याला स्पेसिफिकली कंपोनंट डिझाईन करायचे असतील, तर प्रत्येक तिथं आता कसं असतं की रिक्वायरमेंट जी आहे ती रिक्वायरमेंट वाईज आपल्याला डिझाईन करावं लागतं. सो काय काय वेळी आपल्याला तो नवीनसुद्धा डिझाईन करावा लागतो. सो ह्या केसेसमध्ये आपल्याला रिडिझाईन करण्यासाठीचा जो टाईम आहे तो जास्त आहे. सो स्टँडर्डायझेशनमुळं काय होतं की एखादं कपलिंग असेल तर कपलिंग तुम्ही अवेलेबल करायचं झालं तर ते तुम्ही इझिली अवेलेबल करू शकता विदाऊट एनी न्यू डिझाईन ऑफ द कंपोनंट. इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आता या केसमध्ये सपोज तुम्ही बेरिंग जर मॅन्युफॅक्चर करत असाल, तर तुम्हाला माहीत असतं की इंडस्ट्रीमध्ये कोणत्या कोणत्या टाईपची बेरिंग्स लागत असतात, की फॉर एक्झाम्पल रोलर बेरिंग असेल, बॉल बेरिंग असेल, स्लायडिंग बेरिंग असेल किंवा आणि कुठला तरी टाईप्स ऑफ बेरिंग असेल. तर या केसमध्ये जर तुम्हाला स्पेसिफिक बेरिंगसाठी जर मॅन्युफॅक्चर करायचं असेल, तर तुमच्या प्लांटमध्ये किंवा तुमच्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला जे काही युटिलायझेशन आहे, म्हणजे सोर्सेस आहेत, रिसोर्सेस अवेलेबल आहेत, ते फक्त त्या कंपोनंटच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी इझिली अवेलेबल करू शकतो. सो अगेन दिस इज द अगेन ॲडव्हान्टेज ऑफ स्टँडर्डायझेशन. समटाईम्स इट इन्शुअर्स द सेफ्टी ऑफ द सेफ्टी ऑफ द ऑपरेटर ऑर सेफ्टी ऑफ द वर्कर ऑर सेफ्टी ऑफ द सोसायटी. आता जसे की काही स्टँडर्ड पार्ट्स आहेत, तर त्यांची एक तरी आपण बघितली की त्यांची इंटरचेंजेबिलिटी पॉसिबल असते, क्वालिटी चांगली असते, रिलायबिलिटी चांगली असते, सर्व्हिस स्पॅन चांगला असतो, ते इझिली अवेलेबल करू शकतात कारण मास प्रोडक्शन आपण करू शकतो, त्याच्यामुळे ओव्हरऑल कॉस्ट कमी होते. सो अशा पद्धतीनं आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं, तर आपण एखादा शाफ्ट आपला फेल झाला तर आपण काय करतो की कुठल्या तरी कंपनीचा, स्टँडर्ड कंपनीचा तो रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतो. का? कारण परत फेल होण्याचे चान्सेस जे आहेत ते त्याच्यामध्ये मिनिमाइज होतात. त्यामुळं हे जे आहे ते एक सेफ्टीच्या कन्सिडरेशनमध्ये स्टँडर्डायझेशनमुळं एक चांगला ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतो. सो दीज आर सम ॲडव्हान्टेजेस ऑफ स्टँडर्डायझेशन. Aesthetics is defined as a set of principles of beauty. It deals with the appearance of the product. So generally aesthetics mhanje apan ekada product aplyala looks madhe kiti pleasant ahe hyacha study jo ahe to apan aesthetics madhe karto. For example apan ekada car cha jar example ghetla, suppose aplyakade ek Maruti 800 ahe ani ek सपोज कुठलीही एक दुसरी कार घ्या, सपोज एक मर्सडीजची कार आहे, तर या केसमध्ये दोन्हीसुद्धा आपलं फंक्शन जे आहे की आपली नीड जी आहे ते फुलफिल करतात, जसं की ट्रान्सपोर्टेशन. बट लुक वाईज जर बघितलं, आपल्याला जे काही ब्युटी आहे ती मर्सडीजच्या कार्समध्ये एक स्पेसिफिक ब्युटी जी असते ती तुम्हाला ॲज कम्पेअर टू द मारुती कार ती मर्सडीजच्या कारमध्ये तुम्हाला चांगली भेटेल. सो या केसमध्ये अस्थेटिक्स जे आहे ते कुठल्याही प्रोडक्टबद्दल एक चांगला लुक किंवा त्याची जी काही ॲपिअरन्स जो आहे तो चांगला देण्याचा प्रयत्न हा अस्थेटिक्समुळं केला जातो. ओके, सो व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स दॅट आर कन्सिडर्ड वाईल सिलेक्टिंग द प्रोडक्ट्स
सो फर्स्ट इज फंक्शनल परफॉर्मन्स. सो या केसमध्ये एखादा प्रोडक्ट, फॉर एक्झाम्पल आपण आत्ता जसं बोललो की आपण एखादी मर्सडीजची कार घेतली आणि एक मारुतीची कार घेतली, तर जरी मर्सडीजची कार दिसायला चांगली असेल तर त्याचा परफॉर्मन्ससुद्धा हा चांगला एक्सपेक्टेड असतो. असं असायला नको पाहिजे की फक्त तुमचा लुक किंवा तुमची ॲपिअरन्स जो आहे तो चांगला आहे. या केसमध्ये तुमचे फंक्शनल परफॉर्मन्स जो आहे तो सुद्धा चांगला असणे गरजेचे आहे. सेकंड आहे ड्युरॅबिलिटी. सो ड्युरॅबिलिटी म्हणजेच काय, की तो किती चांगला परफॉर्म करतो किंवा तो किती चांगला टिकतो, टिकून राहतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखादी बकेट घेतली, सो तुम्हाला आता माहीत असेल की प्लास्टिकमध्ये समृद्धी हा ब्रँड एक चांगला ब्रँड मानला जातो, किंवा दुसरा आणि बघायचं झालं तर नीलकमल हा एक चांगला ब्रँड आपण जसं आहे की मानला जातो. सो दोन चेअर्स जर मी घेतल्या, एक जर मी नीलकमलची घेतली आणि एक कुठल्याही लोकल ब्रँडची घेतली, तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल की काही काही चेअर्स बघा फेल म्हणजे तुटतात, ब्रेक होतात, कारण का त्यांची ड्युरेबिलिटी ही कमी असते. ओके, सो या केसमध्ये जरी त्या चेअर्स चांगल्या दिसत असतील तरी त्यांची ड्युरेबिलिटी जी आहे तीसुद्धा चांगली असणे गरजेची आहे. नेक्स्ट ॲपेरन्स. आता ॲपेरन्स जर बघितलं तर आपण जसं की बघितलं की फर्स्ट आपण अगेन मी तेच एक्झाम्पल घेतो की एक मारुती 800 आहे आणि एक मर्सडीजची कुठलीही कार आहे, तर या केसमध्ये ॲपेरन्स जो आहे तो ऑब्व्हियसली आपल्याला मर्सडीजच्या कारचा ॲपेरन्स जो आहे तो नक्कीच आवडेल. खरं या केसमध्ये सुद्धा जरी कम्पेअर करायचं झालं तर तुमचा ॲपेरन्स बरोबर तो किती चांगला परफॉर्म करतो हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज इनिशियल अँड रनिंग कॉस्ट. सो एखादा कंपोनंट जर आपल्याला डिझाईन करायचा असेल किंवा एखादा एंड प्रोडक्ट जर आपल्याला डिझाईन करायचा असेल तर त्याची इनिशियल आणि रनिंग कॉस्ट यासुद्धा कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून असं असेल नको की एखादा प्रोडक्ट खूप चांगला दिसतो खरं त्याची कॉस्टिंग जी आहे ती खूप हाय आहे. सो या केसमध्ये तो हाय कॉस्ट असल्यामुळं जनरली कस्टमरकडून रिजेक्टसुद्धा केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे कम्फर्ट टू द युजर. आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर स्मार्टफोन्सबद्दल आपण बघायचं झालो तर स्मार्टफोनमध्ये काही काही स्मार्टफोन्स असे असतात की जे इज ऑफ म्हणजे कम्फर्ट जो आहे, युजरचा जो काही कम्फर्ट आहे तो चांगला असतो. की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सॅमसंग आणि आयफोन कम्पेअर केला तर सॅमसंग हा जो फोन आहे तो तुम्हाला युजरसाठी जास्त कम्फर्टेबल असतो. म्हणजे आता युथ जनरेशनसाठी ठीक आहे, कारण एखादा ओल्ड जनरेशनची माणसं असतील तर त्यांना तो आयफोनपेक्षा सॅमसंगचे डिवाइस यूज करणं हे जास्त कम्फर्टली जाणवतं. नेक्स्ट इज द सर्व्हिस सपोर्ट अवेलेबल. आता जसं की आपण म्हटलं, आता मोबाईलचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण एखाद्या नवीन कंपनीचा मोबाईल घेताना पहिला आपल्या डोक्यात येतं की बाबा त्या फोनसाठी किंवा त्या ब्रँडसाठी आपल्या लोकल एरियामध्ये सर्व्हिस स्टेशन अवेलेबल आहे की नाही. किंवा जर असं झालं की मी फोन घेतला आणि जर त्याचं सर्व्हिस स्टेशन माझ्या लोकल एरियामध्ये कुठं अवेलेबल नाही, सपोज मी कोल्हापूरमध्ये राहतो आहे आणि सर्व्हिस स्टेशन जर मग पुण्यामध्ये असेल, तर या केसमध्ये जे काही ॲक्सेसिबिलिटी आहे, एखादा पार्ट वगैरे खराब झाला किंवा मोबाईलमध्ये काहीही प्रॉब्लेम आला तर आपल्याला सर्व्हिससाठी पुण्याला जावं लागेल. सो हे आपल्याला जास्त कन्व्हिनियंट नसेल, त्यामुळं सर्व्हिस सपोर्ट जो आहे तो अवेलेबल असणे गरजेचं आहे. नेक्स्ट ॲबिलिटी टू विथस्टँड द ॲडवर्स कंडिशन्स. जसं की आता आपलं या केसमध्ये आपण बघितलं की जे काही एन्व्हायरमेंट कंडिशन्स असतील, की कधी कधी एन्व्हायरमेंटमध्ये मॉइश्चर असतं, कधी कधी खूप काही काही ठिकाणी खूप पाऊस पडतो, काही काही ठिकाणी खूप ऊन असतं, सो अशा ज्या केसेस आहेत की या केसेसमध्ये तो जो प्रोडक्ट आहे तो चांगला परफॉर्म करायला पाहिजे, तो इझिली फेल होता कामा नये. म्हणजे जसं की झालं की एखादा आपण प्रोडक्ट घेतला, एखादी कार असेल तर ती कोल्हापूरमध्ये चांगली परफॉर्म करते, खरं मुंबईसारख्या शहरामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, हवेमध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, तिथं ती चांगली परफॉर्म करणार नाही, तर असं असायला नको पाहिजे. ओके, सो दीज आर द फॅक्टर्स विच आर कन्सिडर्ड बाय अ कस्टमर वाईल सिलेक्टिंग द प्रोडक्ट. We stop here for today's session. If you have any query regarding the today's session, you can always contact me on this number. Thank you.